भाजपा शिवसेना युतीत बंडखोरांना थारा नाही, त्यांनी त्यांचे अर्ज त्वरित मागे घेतले पाहिजेत, अन्यथा त्यांना वेगळा विचार केला जाईल, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलाय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिलाय. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना विशेषत्वाने उल्लेख करताना आदित्य ठाकरे लवकरच विधानसभेत येतील आणि तेही विक्रमी मताधिक्याने येतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे युतीत मोठा भाऊ छोटा भाऊ यावर चर्चा करण्यापेक्षा आमच्यातलं भावाचं नातं कसं टिकून राहिलं याकडे आम्ही लक्ष देत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. पाहूया फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत काय मुद्दे मांडले आहेत. आता या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर काही ठिकाणी काही लोकांनी बंडखोरी केली आहे, काही ठिकाणी पक्षांतर्गत आहे, काही ठिकाणी सेनेच्या समोर आमचे लोक आहेत, काही ठिकाणी आमच्या समोर सेनेचे लोक आहेत. पुढच्या 2 दिवसांमध्ये आम्ही जेवढे काही बंडखोर आहेत या सगळ्यांना त्या ठिकाणी विथड्रॉ करायला आम्ही सांगणार आहोत आणि मला विश्वास आहे की दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर कुठेही बंडखोरी राहणार नाही. तथापि जर कोणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्याला युतीमध्ये कुठलेही स्थान कुठल्याच पक्षात राहणार नाही. त्याच्या विरुद्ध संपूर्ण महायुती पूर्ण ताकद लावून त्या ठिकाणी त्याचा जी काही त्यांना जागा दाखवायची आहे ती जागा दाखवण्याचं काम ही महायुती या ठिकाणी करेल. मी आदित्य ठाकरेंचं विशेष या ठिकाणी स्वागत करतो. याच कारण लवकरच आमच्या सोबत ते विधानसभेमध्ये दिसणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी आपल्याला अजून भाकीत करतो की मुंबईमध्ये सर्वाधिक मतांनी आदित्य ठाकरे या ठिकाणी निवडून येतील. एक प्रचंड मोठा प्रतिसाद हा त्यांना मुंबईच्या जनतेकडनं आणि वरळीच्या जनतेकडनं मिळतोय आणि मला अतिशय आनंद आहे की एक अतिशय तरुण युवा अशा प्रकारचं नेतृत्व जे गेले काही वर्ष संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत आहेत ते आता विधानसभेमध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून त्यांचं देखील मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्या प्रथम जो काही एक प्रश्न होता की ही युती होईल की नाही तो आम्ही अत्यंत समजूतदारपणाने सोडवलेला आहे. याच्यामध्ये लहान भाऊ मोठा भाऊ त्याच्यापेक्षा भावाचं नातं हे कायम टिकलं कायम टिकवलं हे महत्वाचं आहे. आणि भाऊ जर काही एकत्र मिळून पुढे जात असतील तर पुढच्या गोष्टी आम्ही काय करायचे ते ठरवलेले आहे. त्याच्यामुळे आणि पहिल्या प्रथम निवडणुकानंतर निवडणुकांचा निकाल आणि मग सत्तेमध्ये न भांडता ज्या काही गोष्टी आमच्या ठरलेल्या आहेतच त्या पूर्वी जाहीर केलेल्या आहेत त्या पुन्हा उघडत बसण्याची गरज नाही.